मित्रांनो, अस्सल कोल्हापुरी चिकन मटन थाळीचे नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते. साताऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत अतिशय दर्जेदार नॉनव्हेज तुम्हाला खायला मिळेल. पण सातारा शहराजवळील पुणे बेंगलोर महामार्गावरच्या शेंद्रे फाट्याजवळ एक हॉटेल असे आहे जे फक्त 150 रुपयात अनलिमिटेड चिकन मच्छी थाळी देते. विशेष म्हणजे व्हेज थाळीही 150 रुपयातच मिळते. मटन थाळी इथे 250 रुपयात मिळते. प्रियंका रेस्टो असे या हॉटेलचे नाव आहे. या हॉटेलची मॅनेजमेंट पाहणाऱ्या व्यक्तींसोबत चर्चा करून आपण अधिक माहिती जाणून घेऊ. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा. मित्रांनो, या हॉटेलचं जे व्यवस्थापन बघतात ते आपल्यासोबत आहेत. दादा, आपलं नाव सांगा. माझं नाव सूरज. तर ही हॉटेल कधीपासून सुरू झाली आहे? सर, आता 1-6 महिने झाले आम्ही पुरेपूर थाळी सिस्टम केलेली आहे. बरं. हॉटेल चालू करून 1 वर्ष झाले, पण थाळी सिस्टम लागणे आता 6 महिने झाले. बरं. तर आपल्याकडे नॉनव्हेजमध्ये काय काय मिळतं? आपल्याकडे नॉनव्हेजमध्ये तुम्हाला मटन आहे, मटन चिकन आहे, फिश आहे, खेकडा थाळी पण भेटते. बरं बरं. आता आमची स्पेशल थाळीमध्ये चिकन थाळी स्पेशलमध्ये भेटते. आपले चिकन थाळी आहे, मटन थाळी आहे. अच्छा. मग आता तुम्ही चिकन थाळी घेतली तर त्या चिकनमध्ये आम्ही काय करतो, चिकन सुक्का देतो, राईस देतो, रोटी देतो, सलाड देतो, त्याबरोबर फिशचा एक तुकडा देतो, तांबडा पांढरा आळणी रस्सा त्याबरोबर देतो, सोलकढी. सोलकढी म्हणजे आपल्या ज्या भागाची प्रसिद्ध आयटम आहेत. म्हणजे तसं आता कोल्हापूरला गेला तर तुम्हाला सोलकढी वगैरे भेटते. तर आपली सातारामध्ये आला तर तांबडा रस्सा वगैरे भेटतो, झणझणी तांबडा रस्सा, सुक्क चिकन, इंद्रायणीचा गेस करायचा असतो तो. बरं. ह्या सगळ्या गोष्टी आपण मॅच्युअर करून आपण एक थाळी तयार एका थाळीमध्ये देतात. एका थाळीमध्ये पूर्ण जेवण होतं का? एक थाळी अशी आहे की ती एका माणसाला संपतच नाही. बरं. अशी थाळी सिस्टम. अच्छा. एक थाळी संपतच नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. मित्रांनो, इथल्या गर्दीवरून तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी अतिशय उत्तम दर्जाचं जेवण मिळतं आहे. सुरजी, 150 रुपयाची थाळी तुम्हाला कशी परवडते? सर, कसं आहे तर आपला जो आयटम आहे थाळी सिस्टम तो बल्क आयटम आहे. बरं. आपण बनवताना काय करतो की एकदाच बनवलं जातं. बरं. ते सारखं बनवलं जात नाही, त्यामुळं काय होतं, क्वालिटी म्हणा एकसारखीच राहते. टेस्ट म्हणा कोणतं आयटम असलं, टेस्ट एकदाच बनल्यामुळं टेस्ट त्याची कायम एकसारखीच राहते. एकसारखी असे वेगवेगळे बनवतो बनवलं की वेगवेगळे टेस्ट निघणार, मग कस्टमर नाराज होणार. आम्ही सिस्टम काय आहे, एकदाच बनवून ठेवायचं, एकदम प्रॉपर बनवायचं. जे बनवलं पहिल्या माणसाला जे जेवण भेटेल ते शेवटच्या माणसाला पण तीच जेवण मिळायला पाहिजे, त्या हिशोबानं आम्ही ती जेवण बनवतो. आणि ती बल्कनी बनल्यामुळे ती आम्हाला परवडून जाते. बरं. आता थाळी बनताना ती लिमिटेड बनत नाही. काय होतं, थाळी आता समजा बनली, थाळीचं आयटम बनले तर ते बल्कनं बनल्यामुळे आम्हाला काय होतं की क्वांटिटीनं बनवल्यामुळे मटेरियल जी जाणार ती एकदाच जाणार, त्यामुळे ती जास्त इतर खर्च काही होत नाही त्याचा. तर साधारण दररोज किती लोक जेवतात तिथे या हॉटेलमध्ये? साधारण 1200 ते 1300 लोक डेली जेवतात. शनिवार रविवार असेल तर 1500 ते 1600. तर आपल्या ज्या हॉटेलचा पत्ता आहे हा नेमकी पत्ता आमच्या दर्शकांना कळवावा. आता कसं आहे, पश्चिम महाराष्ट्रात आता आमचं प्रियंका सुमार्ट म्हणून नाव प्रसिद्ध आहे, आणि ते सुद्धा आमचंच आहे, हॉटेलसुद्धा आमचंच आहे. बरं. आता काय करतो आम्ही, शेंद्रेपासून सातारापासून 1-4 किलोमीटर अंतरावर शेंद्रे म्हणून गाव आहे. आजकाल साखर कारखाना आहे पुढं, यासमोरच आपलं प्रियंका सुमार म्हणून आहे, आणि आमचं मेन नेटिव्ह प्लेस म्हणलं तर प्रियंका सुमार्टच आहे. प्रियंका सुमार्टच्या खाली आम्ही एक हॉटेल आपलं प्रियंका रेस्टॉरंट म्हणून आपलं चालू केलं. बरं. आपला थाळी सिस्टम असल्यामुळे थोडंसं रिस्पॉन्स चांगलं. आणि याची वेळ कशी आपली हॉटेल कधीपासून? सकाळी आपण सर 9 चालू करतो आणि संध्याकाळी रात्री 11 क्लोज. सकाळी जर एखादा ग्राहक सकाळी 9 जरी आले तरी त्याला जेवण मिळणार, संध्याकाळी 11 आलं तरी त्याला तीच मिळणार. 11 आपण काही कस्टमर घेत असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा अतिशय स्वस्तामध्ये चांगल्या दर्जाचं जेवण इथे मिळतं. तुम्ही जर या भागात आलात तर या हॉटेलला भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. धन्यवाद.